बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अग्निदिव्य भाग सहावा हैबतीनं तोपखाण्याची माहिती गाठीला बांधली होती आणि चंद्राचा विचार करीत आपला घोडा काढित होता चंद्रा आता रायगडावर आहे चार दिवसात ती परत फिरणार तेव्हा तिच्याबरोबर ज्योती आणि जिजाबा हे दोघंच असणार आणि अशा वेळी जर आपण तयारी केली आणि चंद्राला उचलली तर कोण काय करणार आहे आज प्रत्येक माणूस लढाई लढाई करीत आहे त्याला दुसरा विचारच सुचत नाही मग चंद्राचा विचार कोण करणार आणि आपलं नाव तरी कोण घेणार आहे शिवाय आपण पुढं जायचं नाही मग काट्यानं काटा काढला की कार्यबाग उरकला मुख्याला मारलं हाक नाही आणि बोम नाही हायबत्ती हा एकच विचार करत होता आणि रायगडाच्या परिसराबाहेर पडत होता, होता। आणि तो मध्येच मनात म्हणत होता आज सर्व काही जुळून आले आहे परंतु आता ते विजापूरचे हेर मला कुठं भेटणार ते जर यावेळी भेटले तर मी त्यांना हवी ती तोफांची बेरीज त्यांच्या पदरात टाकीन आणि त्याच्या मदतीनं चंद्राला स्वतःच्या पदरात पाडून घेईन आता कच खाऊन भागणार नाही माणूस एकदा जन्माला येतो आणि एकदाच मरतो परंतु मरेपर्यंत काही ना काही धडपड करतो ती त्याची धडपड भलीही असते आणि बुरीही असते आणि मी म्हणतो भलं आणि बुरं यात काहीच फरक नाही ते एकाच तंतूचे दोन पदर आहेत अंधार मी म्हणत होता डोळ्यात बोट घातले तरी दिसत नव्हते वाटेच्या दोन्ही बाजूने किरर झाडी होती आणि करवंदीच्या प्रचंड जाळीवर काजवे घोंगावत होते काही सरपडत होते तर काही दाट वृक्षांना ठेसकळत होते हैबत्ती आपल्या घोड्याला वरचेवर टाच मारत होता त्यानं आपलं नशिबात आपल्या घोड्याच्या हवाली केलं होतं आणि त्याला सूर्योदयापूर्वी मोगरी गावात जायची घाई झाली होती त्याचा घोडा त्याच वेगानं धावत होता वाटेत दुतर्पा किर्र झाडी उभी होती सर्वात निशब्दता नांदत होती फक्त रात किडस तेवढं सहस्र खंटानं चिरचिर करून ती डोंगरी शांतता भंग करीत होते हैबत्तीचा घोडा एका वळणावर गेला आणि एकाएकी दोन घोडे एकदम खेकळले तसा हैबत्ती चरकला बावरला आणि आपोआप त्याच्या घोड्याचा वेग मंदावला ती दोन घोडी त्याच्यामागून अगदीच जवळ आली आपली धडपड वाया गेली आज आपण मृत्यूच्या जबड्यात सापडलो आणि आता आपण सलामत पुढं जाऊ शकणार नाही अशी त्याची खात्री झाली त्यानं लगामोडून घोडा उभा केला आणि त्याच वेळी एक आवाज घुमला कोण तू मोगरीचा हैबत्ती चौगला कोण हैबत्ती एक संहर्षभरीत होऊन म्हणाला हैबत्ती आता मात्र आपली खात्री झाली की तू एक नेक इमानदार मर्द आहेस आम्ही तुझ्या प्रयत्नांची नोंद घेत तुझ्या मागोमाग हिंडत आहोत चला ते विजापूरचे फितूर अचानक भेटल्यामुळे हैबत्तीला धीर आला आणि क्षणात तो निर्भय झाला पण ते तीन घोडे मोगरीकडं निघाले त्याने ती दाट दाड़, झाडी मागं टाकली आणि एका माळावर येताच ते सर्वजण घोड्यावरून खाली उतरले आणि निवांतपणे बोलत बसले हां बोला आमचं काम फत्ते केलं का एका फितुरानं प्रश्न केला आणि हैबत्ती गुरुमीत म्हणाला मी रात्रीचा दिवस करून तुमची कामं करतोय पण तुम्ही माझं काम कधी करणार ते बोला हे हे काय हैबत राहू दुसरा फितूर म्हणाला तुमच्यासाठी आम्ही आपली गर्दन हजर करू सांगा शिवाय तुम्ही सांगितली तेवढी रक्कम आम्ही तुम्हाला दिली पहिला हेर बोलला हे बघा रक्कम तुम्ही दिली मी नाही म्हणत नाही ती म्हणाला आणखी बी रक्कम तुम्ही मला द्याल पण त्या पुरीचं काय तिनं माझा अपमान करून माझ्या काळजाला आग लावली आहे अरे हो एक हेर म्हणाला मग सांगा त्या पुरीचं काय करूया ती चंद्र आता रायगडावर आहे हैबत्ती है खालच्या आवाजात म्हणाला आणि ती दोन दिवसात गडाखाली येणार आहे तिच्यासोबत फक्त दोन म्हातार आहेत ती तेव्हा माझा असा विचार आहे की तिला घरापातूर जाऊ द्यायची नाही तसं करा आमची ना नाही हेर म्हणाला उद्याच आपण आपली माणसं घेऊन मोगरीची वाट रोखून बसायचं आणि त्या पूरला उचलायची शाबास ह्याबत्ती हरकून म्हणाला मातर जिबला लई किंमत असती हे विसरू नका म्हणजे आपला बोल खरा करा आम्ही आपला बोल कसा खरा करतो ते बघित राहावा दुसरा हेर छातीला हात लावून बोलला आणि पहिल्यानं मुळाला हात घातला तो म्हणाला आता घोडानी मैदान दूर नाही अवघ्या दोनच दिवसात आम्ही तुमचं काम फत्ते करणार याची खात्री बाळगा पण आमच्या कामाचं काय झालं ते बोला तुमचं काय म्हणजे तोपांचा हिसाब हैबती म्हणाला घ्या ऐकून हो हो सांगा दोघे हेर किंचित सरकून बसले आणि हैबत्ती म्हणाला तीनशे तोपा आघाडीवर रवाना झाल्या आणि तीन शंभरा आणि पन्नास तोपा तळावर ती त्या आज उद्या वाटचाल करणार आहे ती है शाबास हैबत तुम्ही आमचं फार मोठं काम केलं ना एक हेर हैबत्तीच्या पाठीवर थाप मारून म्हणाला आता उद्या दुपारी तुम्ही आम्हाला मोगरीच्या शिववर भेटा म्हणजे तुमचं बी काम करू आणि आमचं एक काम तुम्हाला सांगू चला नंतर ते तिघे उठले आणि आपापली घोडी मंद गतीने पळवू लागली आणि उद्याचा पण चंद्राची लूट करणार या विचारांना हैबतीचा आनंद हृदयात मावत नव्हता तो नकळत निर्भान झाला रायगडावर सर्वत्र सामसूम झाली होती परंतु मशालीच्या प्रकाशात नंग्या तलवारी तळपत होत्या सर्व चौक्या जागत होत्या आणि प्रत्येक मराठी शिपाई खडा पहारा करीत होता चंद्रा जागीच होती तिला एक गोड हुरहुर लागली होती उद्या आपण आपल्या घरी मोगरीला जाणार हा एकच विचार तिची झोप उडवीत होता ती मनातल्या मनात बोलत होती आपण उद्या जाणार परंतु मग खाशावाची भेट कधी होणार आणि या लढाईचा शेवट कसा होणार ज्याच्या नावानं माझ्या कपाळी कुंकू लावलं गेला आहे तो माझ्या कुंकुवाचा धनी मला पुन्हा भेटावा नाहीतर मी क्षणभरही जगणार नाही म्हणून आई कुलस्वामींनी आता माझं कुंकू तुझ्या हवाले आहे त्याचं रक्षण कर आणि ते अक्षय ठेव महाराष्ट्राची अस्मिता उज्ज्वल ठेव आणि या महाराष्ट्राला यशवंत कर चंद्राचे विचार तिचे पाठ सोडित नव्हते विचार नेतील तिकडे तिचं मन भरकटत होतं वावटळीत सापडल्या पाचोळ्याने गिरक्या घ्याव्यात तशी ती गिरक्या घेत होती ती गडावर आल्यापासून सर्व काही पाहत होती आणि ऐकत होती आणि येणारा प्रसंग आणीबाणीचा आहे अशी तिची खात्री झाली होती एकाएकी वळीवाचा पाऊस उठावा आकाशात प्रचंड ढगाणी फळी धरावी आणि सर्व बंधन तोडून वाऱ्यानं भन्नाट धाव सुटावं ढगात अनंत अनंतविजाने हल्लकल्लोळ करावा तद्वत ती एक भयान दृश्य पाहत होती तिच्या कानात तोफांचा गडगडाट होत होता आणि तिच्या चक्षुंपुढे तलवारीची पोलादी पाती झळझळत होती रणकंदन उग्र स्वरूप धरण करीत होतं दोन्हीकडील अतिरथी आपलं सर्व बळ रणांगणावर लोटीत होते आणि त्यामुळे धरणी डगमगल्याचा भास होत होता चंद्रा चटकन उठून बसली तिला तो लढाईचा रक्तरंजित प्रसंग नकोसा झाला आणि ती झोपेऐवजी सूर्योदयाची वाट पाहू लागली ज्या विचाराने चंद्राच्या मस्तकात काहूर उठवलं होतं आणि जे विचार तिच्या तरुण मनाला चटके देत होते तेच विचार साऱ्या महाराष्ट्रात वाहत होते प्रत्येक घरातील तरुणकर्ता गडी महाराजांच्या लष्करात दाखल झाला होता आणि त्यामुळं प्रत्येक घराला झळा लागल्या होत्या कुणाचा बाप कुणाचा भाऊ कुणाचा मामा तर कुणाचा काका म्हणजे उबा महाराष्ट्रच रायगडाच्या पायथ्याला हत्यार बंद झाला होता आणि विजापूरच्या आक्रमणाची वाट पाहत होता दिवस उगवला चंद्रानं आवरावर केली वाटच्या भाकरी बांधून ती तयार झाली जिजाबा आणि ज्योतिबा यांनी सर्वांचा निरोप घेतला आणि रायगडाचे शेवटचे दर्शन घेऊन ते मोगरीची वाट चालू लागली आणि त्या तिघांना वाटे लावण्यासाठी खाशाबाद तळवटापर्यंत गड उतरून खाली गेला आणि जेव्हा त्यानं त्यांचा निरोप घेतला तेव्हा एकाएकी की चंद्राच्या डोळ्यात सागर जागा झाला आणि त्यात खाशाबा बुडाला मग चंद्रानं पापण्यांच्या कात्रीनं असवांची माळ कातरून डोळे रिकामे केले तेव्हा तिच्या गोऱ्या गालावरचे सुंदर हास्य कोमेजले होते ती गडावर आल्यापासून खाशाबाशी पुष्कळ काही बोलली होती परंतु आता ज्योतिबा आणि जिजाबा जवळ उभे असल्यामुळे जीवाला जपा आणि लवकर घरी या हे शब्द उच्चारणे तिला कठीण झाले होते तरीही ती मनाचा हिया करून म्हणाली आता घरची आठवण असू द्या आणि लवकर घरी या हो खरं आहे चंद्राचं ज्योतिबा मध्येच म्हणाला आत्ता तू सडासाठा नाहीस आमची आठवण इसरलास तरी हरकत नाही पण आपल्या बायकोची आठवण इसरू नकस हे ज्योतिबाचं बोलणं ऐकून चंद्रा लाजली तिने खुदकन हसून मान फिरवली आणि जिजाबाने ज्योतिबा मोठ्यानं हसले मग ज्योतिबा जिजाबा चंद्रा यांनी खाशाबाचा निरोप घेतला आणि त्यांची तीन घोडी मोगरीची वाट चालू लागली चालता चालता चंद्रानं दोन वेळा मागं परतून पाहिलं आणि ती दृष्टी आड झाली खाशाबा घोड्याचा लगाम धरून उशीर तसाच उभा होता आता ही चंद्रा कधी भेटणार असं मनात म्हणून तो घोड्यावर बसला तोच भीमरावांचा घोडा भरधाव धावत आला आणि खाशाबा जवळ येताच तो गपकन थांबला त्याला पाहून खाशाबाला आनंद झाला त्यानं विचारलं भीमराव कसा आहेस अगदी आनंदात भीमराव उत्तरला तुला तो हैबती चौकला भेटला का भेटला तो म्हणे लष्करात दाखल व्हायला आला होता त्याचं काय झालं तो लष्करात दाखल व्हायला आला होता असं कोण म्हणतं भीमरावानं विचारलं माझे वडील चंद्रा आणि चंद्राचे वडील यांनीच मला तसं सा सांगितलं म्हणून म्हणतो खाशाबा म्हणाला कारण ती तिघ इकडं आली तेव्हा त्यांच्याबरोबरच तो हैबती इकडं आला होता मग काहीतरी भानगड आहे भीमराव गंभीरपणे म्हणाला माझी आई आजारी आहे असा सांगावा घेऊन तो आला होता आणि तो त्याच रात्री परत गेला खाशानं विचारलं आणि भीमराव म्हणाला खाशाबा तो हैबती कसल्या चालीचा आहे हे तुला ठाऊक आहे तो काय बोलेल आणि काय करील हे त्याचं त्यालाच कळत नाही मग ते मला कसं करणार नाही हैबती इतका खुळा नाही काशाबा म्हणाला तू सावध राहा नाहीतर तो हैबती पोटात शिरून काळीच कापील आता तो माझ्याकडे येणार नाही भीमराव म्हणाला आणि आला तरी मी त्याला जवळ करणार नाही आणखी हेही लक्षात ठेव खाशाबा गंभीर होऊन म्हणाला हा हैबती काहीतरी हेरगिरी करीत असावा असा काही लोकांचा समज झाला आहे तेव्हा तू त्याला भोळा समजू नकोस आणि त्याच्याशी बोलताना कोणतीही गोष्ट फटकन बोलू नकोस असो मी त्याला जवळ करणार नाही भीमराव बोलला आणि त्या दोघांची दोन घोडी दोन मार्गाने धावत गेली भीमराव आपल्या छावणीकडे गेला आणि खाशाबा गड चढू लागला आता चंद्रा किती दूर गेली असेल याचाच तो विचार करत होता आपली घरची माणसं जवळ येऊन पुन्हा दुरावली याचं त्याला वाईट वाटत होतं आणि चंद्राची ती सुंदर हसरी मूर्ती त्याच्या डोळ्यांपुढून दूर होत नव्हती आता चंद्रानं आपल्यापासून क्षणभरही दूर राहू नये असं त्याला वाटत होतं परंतु त्याचं घोडं त्याला रायगडाच्या मुख्य दरवाजाकडे घेऊन जात होतं सूर्य दुपार जवळ करीत होता आणि ज्योतिबा जिजाबा आणि चंद्रा ही जवळ करीत होती ती तिघं खाशाबाविषयीच बोलत होती त्यांना दुसरा विषयच सुचत नव्हता त्या तिघांना खाशाबाबद्दल पार आदर आणि अभिमान वाटत होता खाशाबाने एवढ्या लहान वयात महाराजांच्या दरबारी विश्वास संपादन केल्यामुळं ती त्याची कौतुक करत होती आणि जरी ती तिघं बोलता बोलता थांबली तरी त्यांची मनं खाशाबाचाच विचार करत होती आणि त्याच्याविषयीच बोलत होती आणि ती तीन घोडी वाट उरकित होती ज्योतिबाचा आत्मा संतुष्ट झाला होता तो मनाला सांगत होता माझ्या पोटी जन्म घेऊन माझ्या खाशाबानं मला फार मोठा मान मिळवून दिला आहे तो माझा मुलगा नसून आज तो माझा देव झाला आहे खाशाबाचा बाप म्हणताच पहारेकरी कसं कर गप्प बसत होतं आणि गडावर पोहोचलो तेव्हा प्रत्यक्ष महाराजाने हसत मुखाने आमची विचारपूस केली पण तो जो मला मान मिळाला तो माझ्या खाशावाच्या इमानदारीचंच फळ होतं नाहीतर मला कोणी गड चढू तरी दिला असता का शाबास ह माझ्या खाशावा नाव केलंस आणि जिजाबा म्हणत होता मला जावई मिळाला तो कर्तृत्ववान हिम्मत हिंमत बहादूर आणि इमानदार असाच मिळाला आहे आता माझ्या चंद्राला कसलंच उनं पडणार नाही हा ये और और हे खरं आहे की खाशाबा तलवार वागवीत आहे आणि त्याला महाराजांच्या हुकुमावरून अनेक मोहिमावर जावं लागणार आहे अनेक लढायात भाग घ्यावा लागणार आहे आणि लढाईत मरण हे माणसाला कवटाळण्यासाठी सर पडत असतं त्याला इलाज नाही परंतु जर माझ्या चंद्राचं कुंकू बळकट असेल तर माझा खासाबाई सर नोभत होईल आणि त्याचाही आगाजा वाढल आणि भवानी आईच्या कृपेनं तसंच व्हावं आणि माझा जावई एक एक पायरी चढत पुढं निघालेला मला पाहायला मिळावा चंद्रात नुसती दिपून गेली होती अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देणारा महाराजांचा तो घनगंभीर आवाज तिच्या कानात एकसारखा निनादत होता आणि ती क्षणोक्षणी पुलकित होत होती आणि महाराजांचा तो आशीर्वाद कधीच खोटा ठरणार नाही असं तिला वाटत होतं आणि ती मनाला सांगत होती तो महाराजांचा आशीर्वाद म्हणजे साऱ्या अलम दुनियेचा सा आशीर्वाद आहे आणि तो मला कालच मिळाला आहे तेव्हा माझ्या इतकी भाग्यवान स्त्री मीच आहे यात शंकाच नाही पण लवकरच जी लढाई लढली जाणार आहे त्या लढाईचा शेवट काय होईल कोण जाणे ते फक्त त्या भवानी आईलाच ठाऊक आहे आणि तीच आमच्यावर हे साकडं निवारणार आहे आपण उगी चिंता करून काही होणार नाही चंद्राचं मन हेलकावे खात होतं ती घडीत निर्भय तर घडीत चिंताक्रांत होत थो होती तिचा आत्मा रायगडावर घुटमळत होता आणि तिचं सर्व विचार खाशाबावर केंद्रित होत थो होते आपले सर्वत्र रायगडावर सुखरूप आहे आणि आई आंबाबाई आता तूच त्यांची राखण कर असं म्हणून ती मनातल्या मनात, मनात हात जोडीत होती पण लवकर आपणही एका भयंकर संकटात सापडणार आहोत याची तिला मुळीच कल्पना नव्हती जिजाबा हे वरचे वर घोड्यांना वर टाच मारित होते समोर दिसणारे किर्र झाडी पाहून ते मनात दुचमटले होते हा धामधुमीचा काळ आहे वाटेत सराटे पसरावेत तद्वत आज काल चोर लुटारू जागोजाग दबा होऊन बसले आहेत याची त्यांना कल्पना होती आणि ते मनात म्हणत होते चोराने लुटण्यासारखे आमच्याजवळ काहीच नाही परंतु आम्ही चंद्राचं रक्षण कसं करावं आणि तो एकच विचार त्यांना भेडसावीत होता परंतु वाटेत काहीतरी दगाफटका व्हायचा संभव आहे असं ते उघड बोलत नव्हते आपण चोराविषयी काहीतरी बोलू आणि ते ऐकून ही हसरी चंद्रा क्षणात कोमेजून जाईल याची त्यांना भीती वाटत होती एकाएकी चंद्राच्या घोड्यानं तुर्की चाल धरली आणि आपल्या सुनेची ती तडप पाहून चकित झाला तिथं झाडाला झाड जाड़ रपेटून उभं होतं त्यांच्या पानातून सूर्यकिरण जमिनीवर उतरू शकत नव्हतं एका झाडाच्या फांदीवर दुसऱ्या झाडाच्या फांदीनं अंग टाकलं होतं मध्येच वाऱ्याची झुळ घेऊन सर्व झाडे डगमगत होती आणि एकमेकीवर विसावल्या त्या सर्व फांद्या पसरत होत्या आणि पुन्हा सर्वत्र शांतता पसरत होती आणि त्यामुळं गिरीकंदरही जागृत आहे असं वाटत होतं वाटेपासून आत जंगलात चार घोडी पाटीवर खोगीर घेऊन उभी होती आणि तीन इसम काहीतरी बोलत बसले होते त्यापैकी दोघे विजापूरचे हेर होते आणि तिसरा मोगरीचा हैबत्ती होता आणि चौथा इसम एका झाडावर चढून बसला होता तो रायगडाकडून येणाऱ्या वाटेवर नजर ठेवून ज्योतिबा जिजाबा आणि चंद्रा यांची वाट पाहत होता आज हे विजापूरचे हेर चंद्राला पळवून आपला शब्द खरा करणार यामुळे हैबत्तीला आनंद झाला होता त्यानं चंद्राच्या वाटेकडे डोळे लावले होते आणि तो तिचाच विचार करीत होता चंद्रानं आपल्या थोबाडीत मारली तिच्या बापानं माझ्या बापाचा घोर अपमान केला त्याची त्याला आठवण झाली होती आणि त्याचा आज आपण सूड घेणार असं तो मनात म्हणत मना होता हैबतराव एक हेर बोलला हां है, बोल हैबती जागीच अंग घुसळून सर बसला आणि तो हेर गंभीरपणे म्हणाला सर नौबत प्रतापराव गुजरांचा सर्व काफिला सध्या कुठं आहे ही बातमी तुम्ही आम्हाला दिली पाहिजे कबूल कबूल म्हणजे काय कबूलच की हैबत्तीनं मोकाट मांड डोलावली आणखी एक सांगा हेर गुळकला बोला काय सांगू हैबत्तीनं विचारलं समजा आज आपण त्या चंद्राला पळवू परंतु पुढं काय तो हेर म्हणाला म्हणजे असं की तुम्ही त्या पुरीचं काय करणार तिला कुठं ठेवणार तिला कुठं दडवणार आणि हे कृत्य करूनही तुम्ही आमच्या गावात उघड मात्यानं नांदू शकाल का बोला बोला या शब्दावर त्या हेरानं भलता जोर दिला आणि हयबत्ती पडक्या आवाजात म्हणाला म्या त्याचा विचारच केला नाही आणि चंद्राला म्याच पळवली असं जर गावाला समजलं तर मी त्या गावात एक दिवस बी काढू शकणार नाही अव तो गाव मला फाडूनच खाईल की मग काय करू या हेराने विचारलं ते तुम्ही सांगा है बती बोलला मग माझा ऐका तो हेर म्हणाला आपण त्या पोरीला उचलून सरळ विजापूर दाखवायचं तिथं तुम्ही तिला घेऊन खुशाल मजा करा आणि पुढे तिचं काय करायचं ते आपण नंतर ठरवू पटलं पटलं हाय ब तू हरकून बोलला आणि तो हेर गंभीर होऊन विचार करू लागला ती दाट झाडी जवळ येत होती चंद्र आपला घोडा आवरीत होती ज्योतिबा आणि जिजाबा हे तिच्या दोन्ही बाजूने आपली घोडी दामटीत होते तोच पाठीमागं घोड्यांच्या टापांचा कडकडाट झाला चटकन भरकन वळून पाहिलं एक उमदा स्वार वादळाच्या वेगानं येत होता त्याला पाहून ज्योतिबा आणि जिजाबा दुचमटले जिजाबा म्हणाला चंद्रा बाजूला घे जाऊ दे त्या स्वाराला चंद्रानं आपला घोडा बाजूला घेऊन पुन्हा त्या घोडे स्वाराकडे पाहिलं तेव्हा त्या स्वाराची त्याच्या घोड्याची गोळी झाली होती हा कोण प्रेक्षक बर चंद्रा ओटात पुटपुटली आणि तो तरुण स्वार अगदी जवळ आला त्याच्या घोड्याचा वेग एकदम कमी झाला आणि घोडा उभा करून तो स्वार हसला कोण भीमराव चंद्रा ज्योतिबा जिजाबा हे एकदम उद्गारले भीमरावला पाहून त्यांना आनंद झाला आणि भीमराव हसत म्हणाला काय आबा जिजांना तुम्ही गडावर येऊन चार दिवस राहून परत निघाला पण पर माझी भेट घेतली नाही तुम्ही खरं आहे माझी गरीबाची आठवण कशी होणार अगो बाई तुम्ही आणि गरीब चंद्रा डोळ्यात गंभीर भावनी गालावर गोड स्मित करून म्हणाली तुम्हाला गरीब म्हणेल त्याची पटकन वाचाच बसेल की म्हणजे तुम्ही मला गरीब समजतच नाही असंच का भीमराव बोलला हो खरच की नाहीतर मगाशीच आमची वाचा बसली असती चंद्रा म्हणाली आणि ती चवघ मोठ्यानं हसली आई आजारी आहे असा हैवतीनं सांगा मांडला म्हणून मी आज घरी जात आहे भीमराव म्हणाला चला आता बोलत बोलत जाऊ चला आता कसलंच भ्यान आहे जिजाबा म्हणाला आम्ही बी तुझ्यासारख्या दांडग्या सोबतीचीच वाट बघत होतो मरदा मग ती चार घोडी शांतपणे चालू लागली भीमरावानं चंद्राला विचारलं लग्न कधी ते त्यावेळी नक्कीच तुम्हाला कळेल चंद्रा उत्तरली ते मला माहीतच आहे कारण नवर दिवस आमच्या ताब्यात आहे भीमराव हसत म्हणाला एकट्या नवरीचं लग्न कधीच होत नसतं म्हटलं तेव्हा चंद्रा लाजली हसली आणि आपल्या गाल्यावर बाशिंग्याच्या मंडवळ्या भिरभिरत आहेत असा तिला भास झाला ती चौघ येत असलेली पाहून तो झाडावरचा इसम खाली उतरला ती मंडळी येत असल्याची खबर त्यानं आपल्या साथीदारांना दिली आणि ते ऐकून हैबती कावरा बावरा झाला आणि भीमरावाला पाहता त्याची पाचावर धारण बसली तो गयावया करीत त्या हेरांना म्हणाला आत्ता गडबड करू नका आता, का। आता दुसराच काहीतरी उपाय काढा ठीक आहे प्रथम त्यांना जाऊ दे मग मी दुसरा उपाय सांगतो तो हेर म्हणाला आणि चंद्रावर येणारं संकट त्यावेळेपुरतं तरी टळलं आणि ती सुखरूप आपल्या गावी पोहोचली आज तिच्यावर येणारे ते भयंकर संकट तिची वाट पाहत होते परंतु त्याची तिला मुळीच कल्पना नव्हती ती रायगडाच्या आणि खाशाबाच्या सहवासातील कित्येक गोड आठवणी हृदयात घेऊन तिने घरात प्रवेश केला चंद्रा घराकडे वाटचाल करीत होती तिला माणसातून उठवण्याचा निर्धार करून हैबत्ती पावलं टाकीत होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उद्या संध्याकाळी आठ वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा सा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद